अभी एक दिवस बाबा तुझा विश्वास तोडणार आहेत, जसा त्यांनी आईचा विश्वास तोडला तसा, तोपर्यंत तूही काही ऐकणार नाहीस. अभिदादा आमचा एक फोटो काढणं बुट्ट्या सोबत. अगं काढणं प्लीज, किती कूल आहे. त्याने असं छान कव्हर मध्ये लावून दिलं तर. बर काढतो काढतो. हा 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 ये बस बस बस. स्वतःसाठी घेऊन या. अरे एकटी एकटी खातेस दोघांच्या मध्ये बसून, काहीच वाटत नाही तुला. काय तुम्ही दोघी घेऊन आलात, आठवण नाही आली भावांची. तू काहीच वाटलं नाही तुला. हवं आहे का तुला? हो. गौरी एक काम कर ना, प्लीज या दोघांसाठी बुट्टा आण. हो ठीक आहे. एक मिनिट एक मिनिट, इकडे बस. तू कशाला आणतेस? बर हे ईशा जा ना घेऊन ये ना, सगळ्यांसाठी आण. अरे कशाला ती आणते ना, तुम्ही दोघांनाच हवं आहे. अगं पण तू जा ना घेऊन ये ना, सगळ्यांसाठी घेऊन ये जा ना. हे बघ चल चल चल. अरे अरे कशासाठी गौरी आणते ना? अगं आम्ही दोघं आहोत, सगळे सगळ्यांसाठी घेऊन ये जा. अरे सगळ्यांसाठी काय सगळ्यांसाठी? आजी अप्पा गणित खात नाही, त्यांना चावता येत नाही. आईला गणित बाधत, तिला चालत नाही. मग उरले कोण? तू आणि दादा ना. गौरी घेऊन येते. हो मी मी घेऊन येते ना. अगं नाही 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 नाही, तू थांब ना, तू थांब. ईशा हे बघ सगळ्यांसाठी म्हणजे हे बघ, ते समोरून दोन मुलं जातात बाईक वरून, त्यांच्यासाठी बुट्टा आण. ती चार पाच माणसं आहेत, त्यांच्यासाठी आण. तुला तर रिसेप्शनिस्ट आवडला आहे ना रिसॉर्टचा, त्याच्यासाठी आण. मुलगी होती ती. देवी कमावशीसाठी कुरिअर कर बुट्टा, पण घेऊन ये ना. काय होतंय यश? गौरी मी आणते हा बुट्टा. आता तुला काय वेगळं सांगायची गरज आहे का? जातोय जातोय. आलोच. ए शिव थांब, आलो मी. आरामात या रे. देवी का मावशी किती कमाल आहे ना. इट्स सच अ स्वीट जेस्चर. हो ऍक्च्युली खूपच मस्त आहे ती. ती पण आली असती नाही तर खूप धमाल केली असती आपण ना. थँक्यू तू आलीस म्हणून. अरे उलट तुम्ही मला घेऊन आलात ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. एवढं फॉर्मल वगैरेची काही गरज नाहीये. सुरुवात तू केलीस ऍज युजुअल. सगळ्याला सुरुवात मीच केली आहे. तुला आवडलं नाहीये का ते? मला वाटलं जागा बदलली, हवा बदलली, की तुझा विचारही बदलेल. का माणूसच बदलायचा विचार आहे तुझा? यश गौरी मी तुला प्रेशराइज करत नाहीये, पण तुझा विचार बदलला तर मला आवडेल एवढंच म्हणतोय. हे बघ मी लग्नाबद्दल शुअर नाही. तुला असं वाटत असेल की तरीही इथे कशी आली, काय करते, कन्फ्युज वगैरे आहे का, तर तसं काही नाहीये. मला तू तुझी फॅमिली तुम्ही खूप आवडता, मला खूप आवडतं तुमच्यासोबत वेळ घालवायला, पण मला लग्न ह्या गोष्टीची भीती वाटते. आता जे सगळं छान छान सुरू आहे ना, ते लग्नानंतर राहणार नाही असं वाटतंय मला. मग कशाला त्यात पडायचं? अच्छा म्हणजे लग्नात पडलेलं चालणार नाही, पण प्रेमात पडलेलं चालेल असं? काहीतरी बोलू नकोस. मी काय प्रेमात पडणार बिडणार नाहीये, एवढी रोमॅन्टिक नाहीये मी. बरं ठीक आहे, पण मी पडलोय प्रेमात, तुला मी सांगतो. हे नाही काही नाही, असं जस्ट लॉन वर झोपलोय छान मस्त. बर नाही नाही, इथन उडी मारताना तो खाली पडला, आता नाटक करतो. तुला काही लागलं नाही ना, मस्ती करतो खूप. अरे अभि दादा इधर इधर चोट लगी है ना. इधर चोटीच काय?
निखिल कसं आहे? मस्त मजेत. माझ्याकडे असलं की तू मजेतच असतो. निखिलला फोन दे. का खात्री करून घ्यायची? शेखर सतत वाकड्यात शिरायची गरज नाहीये. मला निखिलशी बोलायचंय, त्याला फोन दे. झोपलाय तो, उठला की सांगतो कॉल करायला. कोणाशी बोलतेस? शेखरला फोन लावलाय. ठेव स्पीकरवर ठेव. ऐकू दे त्या माननीय अनिरुद्धला, ऐकू दे. शेखर, अरुंधती वहिनी भेटल्या होत्या. ऐकतो का रे रोमिओ? तुझी अत्यंत समजूतदार, शालीन, घरंदाज अशी बायको भेटली होती. शेखर तू का गेलास भेटायला तिला? तू कधीही कुठेही कोणाला भेटू शकतेस आणि मला विचारतेस मी त्यांना का भेटलो म्हणून. शेखर तू काय बोललास तिच्याशी, सांगशील? सांगणार ना, काय घाबरतो की काय? ऐकतो का रे मजनू, ऐकतो? मी अरुंधती वहिनींना स्पष्ट सांगितलं की अनिरुद्धला घटस्फोट द्यायचा नाही म्हणजे नाही, आणि घटस्फोट द्यायची वेळ आलीच तर कचकून पोडगी मागायची. म्हणजे तो खड्डा भरता भरताना आयुष्य गेलं पाहिजे. तोंडाला ना असा फेस आला पाहिजे. आयुष्यभर गृहिणी गृहिणी म्हणून हिणवलं ना त्यांना. मला ना पैशाचीच भाषा कळते. आता जेव्हा घरच्या गृहिणीला पोडगी द्यायची वेळ येईल ना, तेव्हा तुम्हाला तिची खरी किंमत कळणार आहे. आणि त्यांना मी माझ्या एका वकिलाचा नंबरही दिलाय, म्हणजे माझा मित्रच आहे तो. म्हणजे कसं आहे ना, वहिनींना जास्तीत जास्त पोडगी मिळवून देण्यासाठी तो मदतही करेल. ए माझ्या बायकोचे कान भरू नको. सा माझी बायको? अरे अनिरुद्ध, जनाची नाही जरा मनाची तरी ठेव. अरे आता तू माझ्या बायको बरोबर आहे, वर माझ्यावर टापरतोस की माझ्या बायकोचे कान भरू नको म्हणून. कोण कोण आहेस कोण तू? शेखर झालंय बोलून. नाही नाही असं कसं, अरे मॅन टू मॅन टॉक चाललाय, बोलू दे ना. अनिरुद्ध उठ लवकर, वेळ घालू नको, कामाला जा, पैसे कमव. अरे दोन दोन बायकांचा खर्च उचलायचा तुला. तुला कळलंय असेल संजनाचा खर्च किती आहे ते. अरे साधं स्वस्त असं काय आवडतच नाही तिला. तिचा चॉईस खूप चांगला आहे. अरे पण तुझं काय? हा चांगल्या वाईटातला फरक कळत नाही ना तुला. त्याचं काय? हे तू मला नको. शेखर बास, मी निखिलची चौकशी करायला फक्त फोन केला होता. तुझी बडबड ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. ऐकावं लागेल, कारण निखिल माझ्याकडे आहे आणि तू आता माझ्याकडेच राहणार. व्हॉट, हे तुला वेळ लागले का? अजिबात नाही. कारण एरवी निखिलला मी तुझ्याकडून घेऊन येऊ शकलो नसतो. बरं झालं तू स्वतःहून त्याला माझ्याकडे सोडून निघून गेलीस तुझ्या 100व्या हनीमूनसाठी. तुझी ही थेर निखिलच्या डोळ्यासमोर चालणार नाही. लहान वयात त्याने खूप काही बघितलंय. शेखर तुला तर अक्कल नाहीच आहे, तू त्याला कुठेही ठेवून निघून जाते. कधी मित्राकडे, कधी गौरीकडे, नाही तर अजून कुठेतरी. पण त्याशिवाय तुला मोकाट छुटता येत नाही ना. पण मला त्याची काळजी. तुला डिवोर्स हवाय ना, देतो. पण ह्यापुढे निखिल माझ्यासोबतच राहील. शेखर असं नाही करू शकत तू. मी काहीही करू शकतो हा संजना. हा मी निखिलला तू जिथे आहेस तिथे घेऊन येऊ शकतो. तुझ्या हाताला धरून तुला तिथून इकडे परत आणू शकतो. हे लक्षात ठेव. आणि तू ऑफिसच्या नावाखाली काय करतेस हे सुद्धा निखिलला दाखवू शकतो. मी काय करू शकतो हे मला सांगू नको संजना. मी तुला आणि अनिरुद्धला इशोधडीला लावू शकतो, आयुष्यातनं उठवू शकतो. निखिल माझ्याकडेच राहणार. तुला काय करायचं ते कर. तुला कोर्टात जायचंय, कोर्टात जा, मग बघू पुढे काय करायचं. कळलं? शेखर, शेखर, अनिरुद्ध असं निखिल असं कसं करू शकतो तो? काय म्हणाला माहितीये? कोण? अरे रात्र झाली की हात थरथरायला लागतात त्याचे. दारू प्यायल्याशिवाय झोप लागत नाही. कसं सांभाळणार आहे निखिल?
काय बोलत होता तो? शेखर अरुंधतीशी नक्की काय बोलला कळायला हवा. अरुंधतीला पोडगी बिडगीचं काहीच माहिती नाही. यांनी तिच्या डोक्यात नक्की काय भरवलंय ते कळायला पाहिजे. याचं ऐकून ती काहीच्या काही पैसे मागायला लागली तर? अनिरुद्ध, मी निखिल बद्दल बोलत होते. निखिल माझा मुलगा. शेखर काय म्हणाला माहितीये? निखिलला माझ्याकडून काढून घेणार आहे तो. त्याबद्दल तुला काहीच नाही वाटलं? अगर आणि असं नाही आहे वाटलं ना, पण शेखर मुद्दामून करतोय. तू विचार नको करूस. तो आपलं नाही ऐकणार. तू तुझा मूड नको घालूस. मी आहे ना. असं काही होत नसतं. तू नको विचार करूस. आपण हे बघ, आपण इथे मजा करायला आलोय ना, रिलॅक्स व्हायला आलोय ना. संजना, तुझा बर्थडे सेलिब्रेशन तुझ्या मनासारखं व्हायला हवं आहे ना. मग कमॉन कमॉन, स्माईल स्माईल स्माईल. माझ्या बर्थडेला गिफ्ट काय देणार आहेस? तू मागशील ते. चला शॉपिंगला जाऊ. रेडी होतो लगेच. तुलाच पहिले खेळायचं खेळ पटकन. हो. अग अग काय हे, 14 पानं दिलीत मला. चला गेम कॅन्सल. थांब, अजिबात डाव कॅन्सल करायचं नाही. गौरी मोज तिचे पत्ते. मोज काय मोज, शपथ खरं बोलते 14. तेच तेच, गौरी तुझे पत्ते मोजेल आणि सांगेल तुला. गौरी मोज तुझे पत्ते. ये मोज, मला दे, मिक्स करशील नाही तर त्याच्यात. मी बरोबर मोजले होते, खरं सांगते तुला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ते बरोबर असंच. 13 आहेत. तुझे पत्ते बघितलेत मी. बघ ना, अरे देवा. चला गेम कॅन्सल. माझी हँड रमी होणार होती ना. अरे बाबा सॉरी हा, सॉरी. काय विलंदर बाई आहे ही, एवढी विलंदर. हिला पत्ते खेळायला घेऊ नका, नाहीतर मीच पत्ते खेळणार नाही. बस काय कसे बोलतात बघ. मी करते चिटिंग. मी चेहरा बघा, चेहरा वाटतो चिटिंग केल्यासारखा. चेहऱ्यावर सगळं लिहिलंय तुझ्या. हा तू तशीच आहे. इथं पण चिटिंग करते का तू? एक नंबर. एक मिनिट थांबा. बस आपण एक काम करू, दुसरा कुठला तरी गेम खेळू. काय खेळायचं बोला. बदाम सात आई. हा चालेल चालेल, मला आवडत. गुड. चला तर मग अभी पानं वाटतो हे घे. बरं ऐका, मला कॉफी हवी आहे. तुम्हाला कोणाकोणाला हवी आहे? मला मला नकोय. आई कॉफी नको रे बाबा, मला रात्री झोप येत नाही. बर 1, 2, 3 गौरी. मी कॉफी सांगून येतो. मी सांगते. अरे काय बाई आहे ही, इथं आल्यापासून आयुष्यात कधीच फोन बघितला नाही असं वागते ती. प्रत्येक 15 मिनिटाला फोन करते. एकतर ते हाऊसकीपिंगला कर, नाहीतर सर्व्हिस रूमला कर. अरे काय चाललंय का हिचं? इथल्या इथे फोन केलाय, बिल जास्त येईल असं म्हणू नका. हॅलो, हा 103 मध्ये बोलते. 3 कॉफी आणि 1 ड्रिंकिंग चॉकलेट. आता हे कोणासाठी? असू दे बाप्पा, त्यांना मजा येते ना. अगं म्हणून काय झालं, इथल्या हॉटेलमधले लोक वैतागतील. ते काय नाही, तुम्ही ना आज हिला तुमच्या रूममध्ये झोपायला घेऊन जा. अगं असू दे आता. हे बा, केलेली ऑर्डर कॅन्सल करू नको, तुला सांगून ठेवतो. असू दे ते. 103 मधनं बोलते. 2 प्लेट भजी पाठवा. आता हे कोणासाठी? सगळे खातील. बर चला आता खेळूयात का आपण? थांब थांब, जरा थांब जरा थांब. हॅलो,
मी काय म्हणते, चटणी पाठवा भजी बरोबर. नाही 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 तशी नाही. काय करायचं, मिरच्या घ्यायच्या बारीक करायच्या, तेलावर जर भाजायच्या. हा तुमच्याकडे दही असेल ना, हा ते टाका देत आणि थोडंसं मीठ. हा मस्त. हा तसं पाठवा लगेच. माझी बहीण करते ना, खूप छान लागतं, खूपच भारी लागतं माहिती. चला खेळूया. अजी झालं तुझं सगळं, आता खेळूयात आपण. हो हो चला सर चला. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. आता काय काय काय, अनिरुद्धला फोन केला का? आपण पोचलो ते सांगितलं का त्याला? मला वाटलं अभिनय कळवलं असेल त्याला. अप्पा मला वाटलं तुम्ही कळवलं असेल, हे डिपार्टमेंट नेहमी तुमच्याकडे असतं ना. नाही नाही मी नाही कळवलं. अरे देवा. बरं थांबा, मी करतो फोन. हा एक्सक्यूज मी. अरे बाबा बाबा आला आला, चला पत्ता बाजूला करा. ठेव रे बाबा, मध्ये ठेव मध्ये ठेव मध्ये ठेव. अरे हात पुसायचे नॅपकिन कुठे? अरे ते पण सांगायला लागतं का? जा जाऊन घेऊन ये, जा आणतो आणतो. सॉरी हा, तुम्हाला जरा त्रास होतोय, पण आमच्या बायकोला तुमचं रिसॉर्ट खूप आवडलंय. थँक्यू थँक्यू. खूप छान आहे, आम्ही परत परत येऊ. तुम्ही या, पण मी माझी बदली करून घेतली दुसरीकडे. अरे वा छान छान, अभिनंदन. मी काय म्हणतो एक मिनिट. हा हे आमच्या सगळ्याकडून तुम्हाला भेट. हा थांबा हो थांबा, इकडे द्या मी देते. तू ये असा ये. काय हो? अहो सकाळी टीप दिली होती ना, मग परत परत कशाला ती पैसे द्यायला? काय गरज नाही. तू जा जा. असू द्या, काळजी करू नका, मी तुम्हाला नंतर देईन. असू द्या आजोबा, येतो मी. अभि लागला का रे फोन? हो अप्पा लागतोय, थांबा. संजना, अगं आवर ना लवकर, भूक लागली आहे मला, फूड ऑर्डर करायचं आहे, लवकर ये. हॅलो बाबा. हा बोल अभि. हॅलो हॅलो बाबा. हा मला ऐकू येत आहे अभि, बोल. प्रॉब्लेम वाटतंय. हॅलो हॅलो बाबा. हा आम्ही पोहोचलोय. हॅलो. अरे अभी बाहेर जाऊन बोल ना. हॅलो हॅलो बाबा, आता ऐकू येतंय का? अभी मला ऐकू येतंय, तू बोल. हा काही नाही, आम्ही पोहोचलोय, आप्पा बरे आहेत. बरं मला सांग कुठे उतरलात? काय हॅलो अभी, अरे कुठे उतरला आहात तुम्ही? अरे यार परत रेंज गेली. हॅलो. अरे मी विचारतोय कुठे उतरला आहात तुम्ही? ठेव ना फोन. अभीचा फोन आहे. हा बोल अभी. हॅलो बाबा मला काही ऐकू येत नाही, मी तुम्हाला मेसेज करतो. हा ठीक आहे ओके. हा अभी ऐक ना, अरे आईंचे गुडघे दुखत आहेत, तर आपलं नेहमीची पेन किलर देऊ ना. तू आणली आहेस का? हो आहे माझ्या पर्समध्ये. ठीक आहे दे. काय अभिचा फोन होता, ऐकलं असतं मग. सॉरी सॉरी सॉरी. एक काम कर ना प्लीज. काय? गाडीतून माझी पर्स घेऊन ये ना, मॉइश्चरायझर त्याच्यात आहे. असू दे आता नको. अरे नाही, पैसे त्यात आहेत, कार्ड त्यात आहेत, सगळंच त्यात आहे, प्लीज घेऊन ये प्लीज. चावी दे. We'll be right back.
प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी सा प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.